शिंदखेडा येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवारांवर चुकीचं वक्तव्य केलं आहे म्हणून निषेध व्यक्त केला व त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वतीने टीकेची झोड उठली आहे. यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व महाराष्ट्रासह जिल्ह्यात फिरू दिलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे यांच्यासह ललित वारुडे आधार पाटील यांनी दिली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे शहर अध्यक्ष प्रवीण पवार आधार पाटील ललित वारुडे दीपक जगताप कमलाकर बागले निलेश पाटील दुर्गेश पाटील संदीप पाटील राम ठाकरे आदी उपस्थित होते. पवार साहेब यांच्याबद्दल जे गोपीचंद पडळकर यांनी असे विचित्र अशा भाषेत वक्तव्य केल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहोत. गोपीचंद पडळकर सारख्या माणसाला त्याची लायकी नसताना आमच्या नेत्यांवर असे अपशब्द वापरल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिंदखेडा तालुका यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. आणि अशा पडळकर सारख्या इमजिकल माणसाला या पक्षामध्ये स्थान दिलं तर कोणीतरी या माणसाला असं भडकवण्याचा प्रवृत्ती करून आणि देशाच्या राजकारणात आदरणीय मोदी साहेब सुद्धा म्हणतात की आम्ही पवार साहेबांकडून राजकारणाचे काही भाग शिकलेलो आहे तर या माणसाची लायकी नसताना आमच्या नेत्यावर असे काही आरोप केले त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना भारतीय जनता पक्षाचा आमदार याची लायकी नसताना साहेबांवर असे वक्तव्य करतो आणि ज्यामुळे याची जसं सूर्यावर आपण धुंकण्याचा प्रयत्न केला आणि तो जसा जडून जातो तसा गोपीचंद पडळकर एखाद्या सूर्यासमोर उभा राहिला तर जडून जाईल अशी याची लायकी आहे. त्या माणसाचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे